जेव्हा आपण या प्रकारच्या रनिंग स्ट्रँडवरती काम करत असतो तेव्हा बहुधा गोंडा बांधताना आपल्याला एका प्रॉब्लेमला फेस करावे लागते, त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओत या डिझाईनची पूर्ण व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यामुळे तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर नक्की चेक करा. चला तर आपण सुरू. या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, त्यामुळे कुठे व्हिडिओ स्किप न करता पहा. तर मग आपण टिप नंबर 1 ने सुरुवात करूया. टिप नंबर 1, नेहमी आपल्याला सुरुवातीला जे हे स्टँड असते त्याला हाताने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते व्यवस्थित स्ट्रेट राहतील आणि या गोंड्या केलेल्या गोंड्यांमधून बाहेर निघणार नाही आणि आपली फिनिशिंग तेवढीच नीट दिसेल. जे दोरे आपण गोंड्यांसाठी वापरणार आहोत त्याला नेहमी अशा प्रकारे स्ट्रेटच ठेवायचे आहे, जेणेकरून गोंड्याला फिनिशिंग जास्त येईल, गोंडे फोल्ड होणार नाहीत. या प्रकारे आपण गोंडा करायला सुरुवात केलो आहोत. जेव्हा आपण हा गोंडा बांधायचा टाइमला आणि आपण जेव्हा हा गोंडा बांधतो तेव्हा हा प्रॉब्लेम खूप जास्त बघायला भेटतो. हा बाजूचा जो स्टँड असतो तो नेहमी नेहमी या दोऱ्यामध्ये अडकतो. त्यावर पण एक उपाय आहे, तो मी इथे दाखवणार आहे. एक सुई घ्यायची आहे, बाजूचे जे स्ट्रँड्स आहेत त्यांना फोल्ड करून वरती सुईनी उशीला पिनअप करून घ्यायचं आहे. मेक शुअर की तुम्ही सुई ही उशीला वरती जे उशी ठेवली आहे आपण त्याला पिनअप करणार, साडीला अजिबात सुई लावायची नाही. आता आपण इझिली गोंडा करू शकतो बिना डिस्टर्बन्स, जेणेकरून साडीचे स्टँडही खराब होणार नाही आणि तुमचं कामही सोपे होईल. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची टिप ही राहिली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. या प्रकारे आपल्याला एक एक स्टँड काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गोंडा करायचा आहे. आणि लास्ट टिप जी मी तुम्हाला सांगणार आहे आता ती आहे या जरीच्या थ्रेड संबंधित. याचे आपल्याला 5 राऊंड घ्यायचे आहेत, 3, 4 आणि 5. ठीक आहे, त्यानंतर मागच्या साईडने दोरा काढून घ्यायचा आहे खालच्या साईडला. तुमची टिप ही राहील, दोरा हा डायरेक्टली इथून न कट करता पूर्ण गोंड्याच्या लेंथ पर्यंत कट करायचा, जेणेकरून जेव्हा ही जी गोल्डन गाठ आहे गोल्डन धाग्यावरती पूर्ण गोंड्याचा जो आहे ते डिपेंड आहे, तर इथून जर तुम्ही कट केला असतात दोरी तर ते गोंडा निघून जाण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जर हा थ्रेड गोल्डन जरी आपण खालून कापली तर ती गाठ इझिली निघणार नाही. अशा छान छान डिझाईन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच मी माझ्या इंस्टाग्रामवरती पण मी असं छोटे छोटे हॅक सांगत असते, त्यामुळे तिथे मला फॉलो करायला विसरू नका. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर प्लीज चेक करा. Thank you.